नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। आणि आता आपण उन्हापासून किंवा उष्णतेपासून आपल्या पिकाचं संरक्षण कसं करणार आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे। तर त्यासाठी आपल्याला बेडच्या दोन्ही बाजूला काऱ्या लावून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती प्रत्येक ठिकाणी असं पूर्ण बेडला दोरी दोन्ही बाजूनी काऱ्या लावून घ्यायच्या आहेत। अंतरावर 10-10, 15-15, 20-20 फुट तुम्हाला जसं योग्य वाटेल जसं हवा असेल तुमच्याकडं त्या पद्धतीने। त्यानंतर त्याच्यावरून सर्वात स्वस्त तुम्हाला जर शेड नाईट नाही भेटलं तर साडीचा वापर तुम्ही करू शकता। मशीनच्या साहाय्याने तुम्ही साडी एकमेकाला कनेक्ट करून घ्यायची, जोडून घ्यायची। जोडल्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे ती आथरायची आहे, आथरून तिला दोन्ही बाजूनी काऱ्याच्या ठिकाणी तुम्ही शिवून टाकायची तिला, जेणेकरून ती हवा आल्यावरती इकडून तिकडं व्हायबल होणार नाही आहे याची काळजी घ्यायची। कडाला पायपाला किंवा एखादी खुटी ठोकून त्या खुटीला ती पूर्णपणे पॅक व्यवस्थित बांधून टाकायची। ती बांधल्यानंतर एकदम व्यवस्थित छानपैकी तुमच्या पिकाला सावली होणार आहे, उन्हापासून तुमच्या पिकाचं संरक्षण होणार आहे। दुसरा एक ऑप्शन म्हणाल तर दोन्ही बेडच्या मधोमध पाणी सोडायचं आहे, त्या पाणी सोडल्याने गारवा तयार होईल आणि तुमच्या पिकाचं संरक्षण होईल। जर कारली, काकडी, दोडका, मिरची कोणतंही पीक असू द्या, त्याने तुमची फळ कळीचं रूपांतर फळात होईल, कळ्या गळणार नाही आणि तुमच्या पिकाचं उन्हापासून संरक्षण होईल। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। बळीराजा ह्यो स्वाभिमानी, आपला राजा ह्यो स्वाभिमानी।